तुझे इन्कम टॅक्सची रेट पडेल म्हणून भिऊन टॅक्स भरतो आहे हे ती हेही भयानेच करतो आहे ना तू. तसं मोठ्या भय मोठ पण माझा म्हणण्याचा उद्देश आहे की मोठा भय अवॉइड करायला छोटा भय करतो आहे. तसं ना रिलेटिव्ह आहे. जसं आता तू वितराग भय करतो तुझं प्रश्न मी थोडक्यात उत्तर देतो आता आणि मग आपण मी वेगळं फोनवर बोलू. तू म्हणाला की हे बुजवली जर मी राग भय क्रोधची तर मग अंधार होईल दिसेल कसा मला है ना. तर हे जे विवचन आहे हे मुर्द्यांसाठी नाही आहे. तशा गोष्टी मुर्द्यांसाठी लागू पडतात. म्हणजे कसं आहे की जर शव जे आहे त्याला रागही नाही भयही नाही क्रोधही नाही तर मग तो काय महायोगी नाही झाला तपस्वी नाही झाला. दगड आहे ना तुझ्या अंगणातला दगड पडला आहे त्याच्यावर तू मुतलं तरी काय आता ना काय त्याच्यावर शेंदूर टाकून तेल टाकलं तरी ना त्याला राग लाभ आहे तर मग झाले का जोगी बाबा बनले ते. दगड जो योगी आहे की मुर्दा योगी आहे त्या दोन्हीसाठी नाही म्हटलं तुझ्यासाठी म्हटलं आहे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की आता सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाश सूर्य की माझ्या घरी डिस्को लाईट लावले आहे तर लाल दिव्यानी लाल प्रकाश येतो आहे हिरव्या दिव्यानी हिरव्या प्रकाश येतो आहे निळ्या दिव्यानी निळा प्रकाश येतो आहे. तर ईश्वर म्हणतो आहे की हा जो पांढरा प्रकाश आहे तुला वाचण्यासाठी जे आवश्यक आहे हा पांढरा प्रकाश आहे. हे जे तू राजसिकता जर तू लाल दिवा विजव निळा दिवा विजव आणि हिरवा दिवा विजव पण तुझा जो पांढरा दिवा ज्याच्यासाठी तुझ्या चैतन्याचा जो प्रकाश आहे बुद्धीनी बुद्धी येते आहे तो बुजायला नाही म्हटलाय बुद्धू बनायला नाही म्हटलाय मरून जायला नाही म्हटलाय किंवा विचारच न कर असंही नाही म्हटलाय. ज्यांची आवश्यकता नाही ज्या दिव्यांनी तू भ्रमिष्ट होशील ज्या प्रकाशात तुला दुसरं काय जी जसं आहे तसं दिसणार लाल दिवा लावून पहा जे प्रत्यक्षात असं नाही दिसत वेगळंच दिसते नुसतं लाल प्रकाश करून पाहतो मी करून पाहला जी वास्तविक तसा असा आहे तसं नाही दिसत प्रत्यक्षात है ना निळ्या प्रकाशात हिरव्या प्रकाशात. तर आपल्या आपल्या आवडीप्रमाणे जसं वाटेल तसे लोक जाऊन तू म्हणतो की अरे एवढा धगधगता सूर्याचा प्रकाश आहे ना इतका प्रकाश दिसून राहिला त्याच्यात तुला जे ॲक्च्युअल वास्तव यथार्थ जसं आहे तसं दिसेल हे निरनिराळे दिवे लावून तुझे स्वतःचं जीवन सजवून घेतलं आहे याच्यामध्ये पडलं ते दिवे बुजव चैतन्याचा दिवा विजवायला नाही म्हटलं आहे. थिंक ऑफ दोज अ डिफरंट कलर्ड लाईट्स अँड ही सेईंग पुट ऑफ दोज कलर यू डोंट नीड दोज कलर लाईट्स. त्या दिव्यां ज्या त्या रंगाने तू भ्रमिष्ट होते तुला चुकीचं वाटतं जसं आहे तसं यथार्थ नाही दिसत आहे तुला तू शरीर आहे असं वाटत आहे आत्मा आहे हे वाटून सोडून आतल्या चैतन्याचा प्रकाश सोडून. सो तो दिवा बुजवायला नाही म्हटलं बेटा आतला आत्मदीपो भव है ना बुद्धांनी जे म्हटलं आत्म स्वतःचा दिवा बुद्धीचा दिवा नाही इतर रंगांचा. सो व्हेरी गुड लेट्स हिअर फ्रॉम समन एल्स देन. खूपच खूपच छान थँक्यू. आणि बिलकुल बरोबर आहे की जसं त्या सोनूच्या प्रश्नाच्या उत्तरात मी म्हणत होतो की अँड अगेन सोनू की समजा आपला प्रकाश लखलखीत प्रकाश बाहेर पण आपण खिडक्या बंद करून बसलो आणि आत भलत्या भलते दिवे लावून ठेवले आणि त्याच्यात जसं माधीनी आत्ता म्हटलं भ्रमिष्ठ झालं समजा चुकीचं वाटत आहे तर तो म्हणतो आहे की हे सगळे दिवे बुजव आणि खिडक्या दार उघड मग तुला काही बाग कशाची आवश्यकता नाही तुला जितकं हवा तितका मुबलक प्रमाणात प्रकाशाचा फ्लड आहे ना यू बी फ्लडेड विथ द रिअल लाईट अँड यू विल बी एबल टू सी एव्हरीथिंग ॲज इट इज अँड यू विल नॉट नीड दीज आर्टिफिशियल फेक लाईट्स ऑफ डिफरंट कलर्स देन ज्याच्यामध्ये जे जसं नाही आहे तसं दिसत आहे. तर ग्रेट थँक्यू माधी थँक्यू सोनू नितीन. अरे सातव्या अध्यायात सोनू जेव्हा आपण सातव्या अध्यायात पोचू तेव्हा शब्द जिज्ञासू शब्द विचार करतो. श्रीकृष्ण म्हणतो माझ्यापर्यंत पोचतो जिज्ञासू. ज्ञान विज्ञान योग आहे सातवा अध्याय. चार प्रकारचे भक्त माझ्यापर्यंत पोचतात अर्थ अर्थ अर्थार्थ जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. तर त्यातले तिसऱ्या श्रेणी तिसरा प्रकार जो आहे तो जिज्ञासू आहे जो म्हणजे जो प्रश्न विचारत राहतो क्युरियस माइंडेड आहे जे नुसतं स्तब्ध आहे ना म्हणजे विचारी माणूस आहे विचार करत आहे. तर नक्की हे प्रश्न जरूर विचारायला हवे आणि आय होप इट मेक्स सेन्स टू यू की ही इज नॉट टॉकिंग अबाउट शटिंग ऑफ सगळा उजेड पूर्ण बंद करणं अंधार करणं नाही जे अनावश्यक असलेल्या रंगांचं उजेड बंद करणं है ना. ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड गुड गुड. आणि आता शेवटचं मी म्हणतो मग जसं हा नितीन म्हणाला पद्मपत्र मी वाम बसा ना कमळपत्राचं माहीत नाही मी मागच्या ध्यानात म्हटलं होतं का जसं ते साधू ऐसा चाहिये दुख आहे दुखावय नाही पान फूल छेडे नाही बस आहे बगीचा माही.
कबीरांनी साधूचं खरं कसं वर्णन केलं आहे की साधू कसा चाहिए, दुख आहे नाही और दुखावय नाही, दुख आहे दुखावय नाही। म्हणजे कसं उदाहरण दिलं त्यांनी, पान फूल छेडे नाही बस आहे बगीचा माही। की असं नाही आहे साधू की जस बगीचा सोडून सगळं संसार सोडून चालला गेला, पळून चालला गेला खूप विषादग्रस्त होऊन। शिव्या शाब्दिंकी आहे बेकार आहे सगळं फालतू, बेअक्कल लोक आहे, यांना काही समजत नाही खरं सत्य काय आहे, ते सगळे असे फसून बसले आहे। तो तसं नाही साधूचं वाता असं, तो तिथेच बसून राहतो, त्यांच्यामध्येच बसून राहतो, त्यांच्यासोबतच असतो। पण बगीचा जसा बसला पण पान फूल छेडत नाही, पान तोडलं फूल तोडलं धन काही काड्या केल्या तर दुःख आहे दुखावे नाही, म्हणजे स्वतः दुःख आहे नाही, दुसऱ्यांकडून स्वतः दुःखी नाही होत। कोणी काही म्हटलं, कसंही म्हटलं, कितीही म्हटलं, कसंही वागवलं, दुःखी नाही होत, पण दुखावय नाही, दुसऱ्यांनाही दुःखी नाही करत, है ना। असे भगवद्गीतेतही वचन येतात पुढे। आणि मग तोच तसा आरामात बसून बगीचात बसून त्याचा आनंद घेऊ शकतो। तर पुन्हा एकदा लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, साधू ऐसा चाहिए दुःख आहे दुखावय नाही, पान फूल छेडे नाही बस आहे बगीचा माही। तर आता राजेंद्रचा फोन अनम्यूट मी माझ्याकडून केला आहे।